ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रस्त्याचे काम बंद पाडणाऱ्या माजी उपसरपंचावर गुन्हा दाखल करणार खटाव सरपंच रावसाहेब बेडगे यांची माहिती. खटाव तालुका मिरज येथील रस्त्याचे काम बंद पाडणाऱ्या माजी उपसरपंच गुरुपाद पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सरपंच रावसाहेब बेडगे यांनी दिली. ओडीआर रस्ता क्रमांक 45 मधून रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी 50 लाख रुपये कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आले होते. या रस्त्याचं काम करण्यासाठी ठेकेदार आले असता त्या ठेकेदारास दमदाटी करून काम बंद पाडणाऱ्या गावातील कार्यकर्त्यांसह माजी उपसरपंच गुरुपाद पाटील यांच्या वर्गुने दाखल करणार असल्याची माहिती सरपंच रावसाहेब बेडगे यांनी सांगितली. गावामध्ये रावसाहेब बेडगे गटाकडून 11 सदस्य व विरोधी गटाकडून 2 सदस्य आहेत, त्यामुळे विरोधक गावात कोणतेच काम आणू शकत नाहीत, त्यामुळे गावात निव्वळ स्टंटबाजी करत काम बंद करण्यात आलं आहे. येणाऱ्या 2 दिवसात सदरचा रस्ता पोलीस बंदोबस्तात करणार आहे. गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. निवडणुकीत जनतेने विरोधकांची जागा दाखवली आहे, त्यामुळे ते शांत बसावेत, विकास कामात खोडा घालू नये, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल असे सत्ताधारी गटाचे नेते व सरपंच रावसाहेब बेडगे यांनी सांगितलं आहे. महानगर न्यूज साठी परशुराम बनसोडे, खटाव.